सन्मान्य सदस्य राम कदमजी, हा प्रश्न उत्तराचा तास नव्हे, हा लक्षवेधी आहे, त्यामुळे वेळ वाढवायची गरज नाही. आपण बोला बोला बोला. बरं अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कामगार मंत्री अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत, पण माझी आपल्या मार्फत कामगार मंत्र्यांना विनंती आहे. आज त्या कामगार आयुक्ताला काय अधिकार आहे? तो माथाडीच्या त्या कुठल्याही बोर्डाच्या चेअरमॅनने निर्णय घेतला, त्या असिस्टंट त्या लेबर कमिशनरचा सुद्धा ते ऐकत नाहीत. त्याला कुठल्याही त्या ऑर्डरवर स्टे करण्याचा अधिकार नाही. त्याला सोडा, त्या कामगार आयुक्तांना देखील जर अधिकार नसेल तर त्या कामगार आयुक्तानं त्या डिपार्टमेंटवर वचक कसा ठेवायचा? या संदर्भामध्ये माझी कामगार मंत्र्यांबरोबर बैठक झाली होती, त्या बाबतीत आपण धोरण तयार करणार होतो. ते धोरण आपण खरोखर तयार करणार आहात का? त्या कामगार आयुक्तांना, कामगार सचिवांना यांना काही अधिकार देणार आहात का? हा माझा सवाल आहे. एवढंच नव्हे तर कामगार मंत्र्याला सुद्धा त्या माथाडी बोर्डच्या चेअरमॅनच्या ऑर्डरवर कामगार मंत्र्याला सुद्धा अधिकार नाहीये. जर असं जर असेल तर डायरेक्ट जर कोर्टात जाणार असेल तर सरकारमध्ये आपल्याकडे काही अधिकार आपण घेणार आहोत का? याबाबतीत धोरण आपण कधी तयार करणार आहोत? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा जरा प्रश्न ह्या प्रश्नाचा थोडासा बाहेर आहे, पण तरी पण आमदार साहेबांशी बसून चर्चा करून त्यांचे काय अडचणी आहेत, काय होते की नियम सोडून बाहेर कुठं चालले का, त्याचं आपण पडताळणी करून त्यावर निश्चितच कारवाई करू.